मी वर्षा जोशी, रसिका मॅडमशी कनेक्ट झाले मी ते FB थ्रू, नेटवर्क मार्केटिंग सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला, मी फोनवर कनेक्ट झालो आणि मी या बिझनेसमध्ये आले. त्यांनी परत मानसी मॅडम आणि मनीषा मॅडम ह्या माझ्या ज्या ॲपलाईन आहेत त्यांच्याशी माझं कनेक्शन करून दिलं. योगायोगाने खूप काही विचार केल्यानंतर मी याला वेस्टिजला जॉईन झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जॉईन झाले आणि त्याच्यानंतर माझ्याकडे असा योगायोग झाला की मी सहज बसलेली असताना माझ्या शेजारची एक लेडीज बाळाच्या प्रॉब्लेमसाठी सफर होत होती, तिला घरातनं खूप त्रास होत होता. तिने मला सहज विचारलं की तुमच्याकडे बाळाची पण औषधं आहेत का. मी मनीषा मॅडमला म्हटलं देऊ शकतो का आपण, त्या म्हटलं हो. त्या हो म्हटल्यानंतर त्या लेडीजनी तयारी दाखवली आणि आम्ही वेस्टिजची काही प्रोडक्ट त्या लेडीजला दिली आणि तिला फक्त एक महिन्यामध्ये रिझल्ट मिळालेला आहे. आज ती 8 महिन्याची प्रेग्नंट लेडी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच महिन्यात रिझल्ट आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलीचं लाईफ सेटल झालं, कारण तिचा नवरा कुठेतरी दुसरं लग्न करायला निघाला होता. 6-7 वर्षापासून डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की तुमची एक ट्यूब कट झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला बेबी होणं हायली नाही म्हटलं जमा होतं, म्हणजे 5-10% चान्सेस आहेत, अदरवाईज नाही होणार म्हणून. आणि अतिशय निराश झालेली त्या मुलगी आज खूप खूप आनंदात आहे, सुखी आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा माझ्याकडचा एक रिझल्ट आहे. त्याच्यानंतर PCOD-चा त्रास असणारी एक मुलगी माझ्याकडे आली, पण तिच्या घरच्यांनी आधी तिला सांगितलं की नाही आम्हाला औषधं घ्यायची नाही आहेत, कारण आमच्या सोयांचं कोणाची तरी आयुर्वेदिक औषधं आम्ही तिला देतो आहे आणि आम्हाला औषधं घ्यायची नाही. पण तिचे हजबंड आले आणि तिला काही त्रास चालू झाला, त्यामुळे ती माझ्याकडे आली, काकू काही करा मला त्रास होतो आहे, मला औषधं द्या. तिला औषधं दिली, तिचा PCOD-चा प्रॉब्लेम पूर्णपणे नाहीसा झाला. आज ती 4 महिन्याची प्रेग्नंट आहे. माझ्या स्वतःच्या आईला हाय डायबिटीज होता, माझ्या आईचा हात हलत नव्हता. 3 वर्षापासून ती जेवायला पण वाढू शकत नव्हती, पण फक्त आपल्या फ्लेक्स ऑइल आणि नीम ऑइल नीमच्या टॅब दिल्यामुळे अवघ्या 3 आठवड्यामध्ये माझ्या आईने हात मूव्ह करायला सांगितलं. अवघ्या 3 आठवड्यामध्ये. त्यामुळे वेस्टिजच्या प्रोडक्टवरचा माझा जो विश्वास आहे